आणि आता बातमी मनोरंजन क्षेत्रातली. पुणे येथे पार पडलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्रामीण भागातील शिक्षणाचं वास्तव मांडणाऱ्या घुमा या चित्रपटाला ऑडियन्स चॉईस अवॉर्डने गौरवण्यात आले. पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकार यांच्या वतीनं दरवर्षी हा चित्रपट महोत्सव भरवण्यात येतो. यावर्षीचा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिला जाणारा मानाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार लेथ जोशी चित्रपटाने पटकावलाय, तर ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित घुमा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. फेस्टिवलचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि चित्रपट अभ्यासक समर नखाते यांनी महेश काळे यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे. तर यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या विभागामध्ये एकूण 7 चित्रपटांचा समावेश होता. यामध्ये सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटांनी बाजी मारली. फेस्टिवलमध्ये घुमाला मिळालेला प्रतिसाद हा नक्कीच मोलाचा आहे. पण घुमातून गावात ग्रामीण भागातील आर्थिक बदल तसेच शैक्षणिक बदल यातून भाष्य केलं गेलंय. आणि मातृत्वानंतर भाषेचं अस्तित्व समजून सांगणारी ही आपली शाळाच असते आणि या शाळेचंच अस्तित्व आज धोक्यात आले. आणि जर शाळेचं अस्तित्व धोक्यात आलं तर नक्कीच आपली संस्कृती सुद्धा धोक्यात येईल. या प्रेरणेतून मी घुमाची निर्मिती केली आणि ती पुणे फेस्टिवलमध्ये संपूर्ण प्रेक्षकांना आवडली आणि ती नक्कीच महाराष्ट्रातील सगळ्या प्रेक्षकांनाही देखील आवडेल.